शालेय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये अभ्यासासोबतच खेळाचे देखील तितकेच महत्त्व आहे. एकीकडे शहरी भागामध्ये वाढत्या नागरिकीकरणामुळे शाळा आणि महाविद्यालयांचा परिसर आकुंचित पावत चाललाय, तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये मुबलक जागा उपलब्ध असतानाही पायाभूत सुविधांची वानवा असल्याने क्षमता असतानाही आपले विद्यार्थी मागे पडताना दिसतात. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अशाच समस्या ओळखून साहेबराव घाडगे पाटील यांनी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा ध्यास घेतला आहे. गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून साहेबराव घाडगे पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागामध्ये सर्व सोयी सुविधांयुक्त शिक्षण उपलब्ध करून दिले. देशामध्ये नावाजलेलं त्रिमूर्ती शिक्षण संकुल नेमकं कसं काम करतं याबाबत संस्थापक अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील यांच्याशी दैनिक प्रभातने संवाद साधला आहे. आयडिया हीच आहे की पूर्वी जसं आपल्याकडे हे नव्हतं, खेड्यातल्या मुलाला शहरामध्ये शिकायला लागायचं. आज आपण हा इथे या प्रकारचं शैक्षणिक कार्य सुरू केलेलं आहे की शहरामधील मुलगा आज खेड्याकडे येतो आहे. मुंबई पुणे झाले, नागपूरपासून म्हणजे महाराष्ट्रातील साऱ्या जिल्ह्यामधून आपल्या हॉस्टेलला मुलं आहेत. आज संस्थेच्या 9 ठिकाणी कमीत कमी 10,000 मुलांना आपण हॉस्टेल फॅसिलिटी पुरवतो, मेस फॅसिलिटी पुरवतो, आणि ते बी माफक दरामध्ये, कारण सर्वसामान्यांची गरिबाची मुलं आपल्याकडे आहेत, आदिवासी समाजातील बरीचशी मुलं आपल्याकडे आहेत, आणि त्यामुळे सर्वसामान्याला बोजा वाटणार नाही, सर्वसामान्याला परवडेल, आणि विशेषतः शहरातील दोघं नवरा कामाला जात असल्यामुळे मुलाचा प्रॉब्लेम्स आहेत, टीव्हीमुळे असाल, मोबाईलमुळे असाल, त्यामुळे पालकांना असं वाटतं की ज्या ठिकाणी डिसिप्लिन आहे, शिस्त आहे, ज्या ठिकाणी बेसिक सैनिकी प्रशिक्षण हे कंपल्सरी आहे, अशा शाळा पालक प्रिफर करतात. आणि त्यामुळे संस्थेच्या आपल्या 9 ठिकाणी असलेल्या शाळांमध्ये 10,000 विद्यार्थी आपण हॉस्टेलवर ठेवू शकतो आणि त्यांना प्रशिक्षण करू शकतो. आपल्याकडे आपण गुरुकुल टाईप, ग्रामीण गुरुकुल टाईपचं असे शिक्षण आपण म्हणतो. पूर्वी जसे राजे राजवाडे होते, पण राजाचा मुलगा ऋषीच्या आश्रमात जाऊन राहायचा, ऋषी राजवाड्यातील मुलांना शिकवत नव्हते. तसं आता मोठ्यांची मुलं असो, छोट्यांची मुलं असो, त्यांनी हॉस्टेलवर येऊन शाळेमध्ये येऊन शिक्षण ग्रहण करावं. आणि ग्रामीण गुरुकुलाचा अर्थ असा आहे की प्रत्येक गुरुकुलमध्ये खेळायला मोठ्या प्रकारची जागा आहे. हॉर्स रायडिंग घोडे आहेत, आर्चरी आहेत, रायफल शूटिंग आहे, आणि सर्वच बहुतेक खेळाच्या सर्व अकॅडमीज आहेत, कुस्तीसह, की ज्या शहरामध्ये आपल्याला मिळत नाही. शहरामध्ये किती शाळांना ग्राउंड आहेत, शहरामध्ये किती शाळा रेसिडेन्शियल आहेत, वस्तीवर युक्त आहेत, हो, मोटर मोजण्या इतके आहे जे शहरामध्ये हे आहेत, वस्तीगृह आहेत, ते सरकारची वस्तीगृह आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्याबद्दल लोकांच्या पालकांच्या तक्रारी असतात, हो, आणि म्हणून पालकांना इथं आल्यानंतर की बाबा 60-60 एकर नारळाची झाडं आहेत, 80-80 एकर इथं पाण्याचे तलाव आहेत की ज्यामध्ये बोटिंग चालतं, संस्थेला मदत करण्यासाठी फिशिंग चालते, आणि ज्या ठिकाणी 30-35 एकर जमीन ही फक्त क्रीडांगण म्हणून वापरली जाते, हो, ज्या ठिकाणी एकावेळी 4,000 मुलं त्यांच्या मनाप्रमाणे सर्व प्रकारचे खेळ खेळू शकतात. आणि ह्या सर्व ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या सुविधा पाहून खात्री करूनच पालक मुलांना टाकतात, हो, इतक्या लांबवर पालक येतात, 500 किलोमीटर 500 शाळा ओलांडून येतात, त्यांना काहीतरी नाविन्य दिसतं, त्यांना काहीतरी वाटतं की ह्या शाळेमध्ये दम आहे, ह्या प्रशिक्षणामध्ये दम आहे, आणि म्हणून पालक इतक्या लांब येतात. नाही तर पुण्या मुंबईवरून इथे येताना रस्त्यात खूप शाळा आहेत, हो, आहेत. मुख्य उद्देश हा आपला इथं असा आहे की फीज जेवढी कमी फीमध्ये आपण चालू होतो मुलींना, आज कमीत कमी 3,800 मुली 9 ठिकाणी आपल्याकडे आहेत. तेलकुडगाव असेल, आमचं घोगरगाव असेल, मुलींसाठी आम्ही फक्त 22,000 रुपये वर्षाचे घेतो, आणि ते 3-4 हप्त्यामध्ये. 22,000 त्यांना जेवण देणं आहे, शिक्षण फी त्यातच आली आहे, मेडिकल फीज त्यात आली मुलींची, शैक्षणिक म्हणजे परीक्षा वगैरे सर्व, जेवणासह कपडे धुणे सर्व सर्व 22,000 वर्षभर मुलींना आम्ही सांभाळतो. त्रिमूर्तीच्या 9 कॅम्पसमध्ये 9 संकुलामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 पहिली ते PG, KG ते PG सर्व वर्गामध्ये हॉस्टेल, त्याचबरोबर अपडाऊनच्या
सर्व प्रवेश प्रक्रिया चालू झालेल्या आहेत. मी पालकांना विनंती करतो की त्यांनी स्वतः समक्ष यावं, कारण चांगल्या मुला चांगल्या शाळेमध्ये आपल्या मुलाला टाकावं, आपल्या मुलाला चांगलं शिक्षण कसं देता यावं ही पालकाची निश्चितपणे जबाबदारी आहे. आणि सर्व पालकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी यावं. ते मूर्तीचे त्यांना जो जवळचा जो कॅम्पस त्यांना आवडेल त्या कॅम्पस बघावा, तिथल्या सुविधा बघाव्या, खात्री करावी आवडलं मुलाला आवडलं तर त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं, अदरवाईज नाही.